उत्तर गाझापट्टीतील हमाजचं मध्यवर्ती ठिकाण उद्ध्वस्त केल्याचा दावा इस्रायलचे संरक्षण दलानं केला आहे आता हमाजचं अस्तित्व मर्यादित स्वरूपात आणि नेतृत्वहीन झाल्याचं इस्रायली सैन्याच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे इस्रायलनं आतापर्यंत उत्तर गाझापट्टीत सुमारे आठ हजार दहशतवादी ठार केल्याची माहितीही या प्रवक्त्यानं दिली आता मध्य आणि दक्षिण पट्टीतून हमाजची केंद्र उद्ध्वस्त करण्यावर इस्रायलनं लक्ष केंद्रित केल्याचं या प्रवक्त्यानं सांगितलं आहे